महानगरपालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे त्या महानगरपालिका अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे मनमानी करणारे ऐकायचं करायचं काय? अरे मनमानी करणारे ऐकायचं करायचं काय? अरे दबावखाली काम करणारे ऐकायचं करायचं काय? अरे मनमानी करणाऱ्या असं अधिकाऱ्यांचं करायचं काय? माहिती देणारे आधी ऐकायचं करायचं काय? अरे चुकीची माहिती देणारे आधी ऐकायचं करायचं काय? अरे बघताय काय? अरे बघताय काय? पुन्हा एकदा बनसाठे साहेब त्यांच्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला गरिबी गुलामी लाचारीमधून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा महाराष्ट्राच्या अध्यक्ष नात्यानं त्या विविध मागण्या भूमिका घेऊन आज आपण उपोषणाला बसलो आहात. या उपोषणाच्या संदर्भानं आपल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या पाठीची खंबीरपणा उभे होण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. महिला मंडळ या ठिकाणी सर्वजण आपण ज्या कामासाठी जमलेलो आहोत त्या कामाला थोडं नीट समजून घ्या. कारण सरकार बहिरं झालेलं आहे आणि बहिऱ्या लोकांच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय त्यांचे काही डोळे उघडत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं की हिंदड्याला तरी लेकर होतात का? त्यामुळे होत कसं नाही झालंच पाहिजे असं काही करू नका. त्यामुळे हे सरकार हिंदड्यांचं सरकार जे चाललंय याला वटकेवर आणायचं असेल तर त्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धती आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या नरगावर पाय कशी द्यायची त्यासाठी आजचं तुमचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. सरकारला आजपर्यंत मी स्पष्ट केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार कोणासाठी काम करतं हे आम्ही 3 वर्षापासून पाहतोय. त्यामुळे निवडणुकांच्या अगोदर आम्हाला म्हणले प्रत्येकाच्या खात्यात 15-15, 20-20 लाख रुपये टाकतो. आता त्याचा काही आणखी हिसाब लागला नाही. त्यामुळे या सरकारनं हा काय आता ते फुकटचे तर द्या सोडून पण जे घाम गाळून काबार कष्ट करून आपण पैसे कमवतो त्याचे सुद्धा दाम द्यायला हे भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करत नसेल तर याचा निषेध कुठल्या पद्धतीनं करायचा ते समजून जाणार आहे का नीट जरा. कारण एक आई इथं मोठ्या प्रमाणात मावल्या बसलेल्या आहेत. एक आई सुद्धा 9 महिन्याचा कळा सुटल्याशिवाय 9 महिन्याचा त्रास सहन केल्याशिवाय एक आई सुद्धा मुलाला जन्माला घालत नाही. त्यामुळे इथं कोणाला बसून थोडा त्रास होईल पण त्रास सहन केल्याशिवाय आपल्याला पुढची पायरी गाठता येणार नाही. तुम्ही पाहत असाल मी खास करून या पिंपरी चिंचवड मधले तीनही आमदार महेश लाडगे असतील लक्ष्मण जगताप असतील चाबुकस्वार असतील हे 3 आमदार आहेत. या 3 आमदारांना आमचा पहिला प्रश्न आहे की आता महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन आत्ताच झालं या अधिवेशनामध्ये यांनी आपल्या बाजूनं बोलायला पाहिजे पण कुठलेच आमदार आपल्या संदर्भामध्ये तोंड उघडत नाही. आमदार तोंड उघडतात पान खायला तंबाखू धुकायला आमदार तोंड उघडतात. त्यामुळे आमच्यासाठी या 3ही आमदारांचा मी यासाठी निषेध करतो. मी आता झोंबाड्या साहेबांची माझी चर्चा झाली आपण काय यांच्या बापाच्या घरचे एकही गोष्ट मागत नाहीये. ती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. त्या तरतुदीनुसार आम्ही मेहनत करतो तर आम्हाला आमच्या मेहनतीचा मोबदला मिळाला पाहिजे. घटनेमध्ये त्याची तरतूद आहे. त्यामुळे बीजेपी वाल्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही काय आमच्यावर उपकार करू नका. बीजेपीच्या लोकांनी उपकार केलेत ना आमच्यावर. आमच्या घरात मडके अडकून उपकार केले. आमच्या मागे खराट्या अडकून उपकार केले. आम्हाला भिकारी लाचार गरीब गुलाम हे तुम्ही बनवलेलं आहे तुमच्या पुरोगांनी. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पेशवाईचे ब्राह्मणवाद्यांच्या चमच्यांनो तुम्ही आमच्यावर काही उपकार करायचा भानगडीत करू नका. आमच्या नकापासून आमच्या केसापर्यंत भीमराव आंबेडकरांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उपकाराची गरज नाही. इथं भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेमध्ये सरकार काळजे साहेब महापौर आहेत. सीमाताई चावडे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची नावं घेऊन बोलतोय कारण मी काय कुणाचा भाड खाणाऱ्यांपैकी माणूस नाहीये. या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना
बीआरएसपीचा महाराष्ट्राचा संयोजक या नात्यानं तुम्हाला हे सगळ्यांना नीट कळालं पाहिजे. हे लंगडे लुळे फुले पांगडे जे भिकारी असतात त्या भिकाऱ्यांना कुणी भीक देतं का आजकाल? पण हिजडे आल्यास कसं काढून ठेवतात पैसे? बाबा, लोक लंगड्या पांगड्यांना काही द्यायला तयार नाहीत. एक शायर म्हणतो की दुनिया माने जोरो को और कोई न माने कम जोरो को. तुम्ही शक्तिहीन असाल, तुम्ही लाचार असाल तर ते आपला ऐकणार नाही. असं जनवरासारखं कुत्र्या मांजऱ्यासारखं सारखं बाबासाहेब आंबेडकर एका सभेत बोलले की कुत्र्या मांजऱ्यासारखं जगण्यापेक्षा तुम्ही लोक आपापल्या आईच्या गर्भात मेले असतात तर बरं झालं असतं. त्यामुळे आम्ही असं जगण्यापेक्षा इथं मावल्या बसलेल्या आहेत. मला माहिती आहे सगळं तुमचं लेकरांवर नातवांवर प्रेम आहे. तुम्ही जसं जगलाय तसं तुमचं लेकरू तसंच जगू द्यायचंय का? त्यामुळे हा प्रश्न आहे की आपण हालाकीचं जीवन जगलोय, आपण वाईट जीवन जगलोय, पण कमीत कमी तुमची येणारी मुलं तरी राजा महाराजासारखी जगली पाहिजे म्हणून आज संघर्ष आहे. त्यामुळे आज त्रास झाला होऊ द्यात. मला या शहरामध्ये काम करताना मी बरीच माणसं पाहतोय बोलायला तयार नाहीत, आवाज उचलायला तयार नाहीत, भांडायला तयार नाहीत. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, अरे घरात खायला भाकर नाही, कुणाच्या गुलामीमध्ये तुम्ही अडकून पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी झोंबडे साहेब तुमचं मी खास करून अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्या टीमचं जोरदार टाळ्या वाजून तुम्ही आवाज ते कमीत कमी भारतीय जनता पार्टीचं सरकार बीजेपीचे चेले चपाटे नरेंद्र मोदींचे चमचे जर कुणीही आमची सभा पाहत असतील तर या गरीब लोकांचा आवाज तुमचा आमचा आवाज तुमच्याजवळ पोचतोय की नाही ते बघा. भारतीय जनता पार्टी देशामध्ये नाटक चालवय भारत स्वच्छता अभियान बघताय का टीव्हीवर? भारत स्वच्छ भारत करायला निघाले ढोंगी माणसं. स्वच्छ करता तुम्ही भारताला? नाव दिले महात्मा गांधी भारत स्वच्छ अभियान. आणि शरद पवार साहेब सुद्धा, मोदी साहेब सुद्धा, नरेंद्र मोदी मी एका ठिकाणी बघितलं की असा एक चांगला चकचकीत रोड आहे. ही रोड स्वच्छ आहे, त्या रोडवर कचरा टाकला आणून आणि मग ती झाडू मारायचे पण फोटो काढायचे. वा रे वा स्वच्छता अभियान. नाटकबाज लोक, नाटकबाज. भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदींना, त्यांच्या चेल्या चपाट्यांना आमचं पहिलं आव्हान आहे, तुम्हाला भारत स्वच्छ करायचा आहे ना, नाटक करू नका. भारताला स्वच्छ करणारी माणसं इथं बसतीय, त्यांचा पगार द्या. याला चलवता भारत स्वच्छता अभियान. तुमच्या एक दिवसाच्या झाडू मारण्यानं होणार आहे का स्वच्छ भारत? हेमा मालिनी एकदा होती बघा झाडू घेऊन, झाडू तिचा एक इतभर जमिनीच्या वरीच झाडू चालली बिचारी झाडू मारायला. नाटकबाज लोक आहेत, त्यामुळे नाटकबाज लोकांना आमचं आव्हान आहे की जे सफाई कामगार आहेत, कारण तुम्ही तर नाक दाबून जाता रे, तुम्ही सगळे शहर घाण केलंय. हे इथले गुंटा मंत्री काय, भाजपाचे चेले काय, शिवसेनेचे नेते काय, या पिंपरी चिंचवड शहराला घाण तुम्ही केलंय, या शहराला स्वच्छ आम्ही बनवलेलं आहे. हे शहर स्वच्छ बनवणारी माणसं इथं बसली आहेत. सांगताना मोठं नाक उचलून पिंपरी चिंचवड स्वच्छ शहर आहे. न्यूयॉर्क सारखं झाले, लंडन सारखं झाले, आठ पदरी रोड एवढे हे झालं. भारतीय जनता पार्टीच्या चेल्यांनो हे शहर स्वच्छ आहे. ते तुमच्यामुळे नाही, आमच्या सफाई कामगारांमुळे शहर स्वच्छ आहे. तुम्ही जे महाराष्ट्रात नाक उचलून बोलतो ना जाऊन तिकडे दिल्लीमध्ये की पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आहे, मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे, खास करून भारतीय जनता पार्टीच्या सरकारला विनंती करायची आहे. इथं जमलेल्या मावल्यांनो माझी नीट लक्षात घ्या, मी काय पोपट बिपट नाहीये. मी स्वतःच्या दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या, ज्या रानभोक्यांसोबत लढण्यासाठी महाराष्ट्रभरामध्ये यांच्या विरोधात आमचं अभियान चालू आहे. आम्हाला माहिती आहे यांना वठणीवर कसं आणायचं, ते आम्हाला माहिती आहे. फक्त आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीला नीट समजून घ्या. ती महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हा सर्वांना चतुर्थ श्रेणीची सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, ही आमची पहिली भूमिका. आता इथं एवढ्या महिला बसल्या, कुणीतरी देशपांडे जोशीबाई आहे का इथं सांगा बरं मला? नाही ना, कोणी येणार नाही, कोणी आहुजा येणार नाही, देशपांडे येणार नाही, जोशीबाई येणार नाही, सगळ्या महिला आमच्या. त्यामुळे या सफाई कामाच्या कार्यामध्ये
सगळ्या बहुजन समाजातल्या मुस्लिम समाजातल्या वडार असतील गिस्ती असतील मराठा असतील सगळ्या आमच्या बहुजन समाजातल्या महिला काम करतात. कुठल्याही मोठ्या महिला येणार नाहीत. मोठ्या महिला सगळ्या टीव्हीवर नागिन मालिका बघत बसतात. त्यांचं काय नाही तर नागिनीमध्ये व्यस्त आहेत ते. हे साडी ते साडी टीव्ही चॅनल हे काय घराच्या बाहेर येणार नाहीत. आपलं जीवन जळतंय आपण याच्यामध्ये तडफडतो. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे मी 15 डिसेंबरला झोंबडे साहेब आज 27 तारीख आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं जमलेल्या लोकांना तुम्ही जी मागणी करताय ना रोग हल्याला आणि इंजेक्शन मशीला देऊन जमत नाही. तुमची मागणी रास्त आहे तुमचं युद्ध योग्य आहे पण इथं जमलेले 60 वर्ष पूर्ण झालेल्या किती महिला थोडं हात वर करा. 60 वर्ष पूर्ण झालेल्या चला आज तुमच्या हात चालतायत म्हणून तुम्ही काम कराल. एकदा तुमचं हात पाय बंद पडलं रक्त अंगातलं शिनून गेलं त्यावेळेस तुमचं आमचं काय होणार आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या देशात मी काय तुम्हाला भेटलो जरी नसलो तरी 15 डिसेंबरला मी 1 लाख लोकांचा मोर्चा नागपूरमध्ये काढलाय आणि ज्यांचं ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालंय त्या प्रत्येकाला 5000 रुपये पेन्शन महिन्याला भेटलं पाहिजे ही बाजू आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5000 पेन्शन भेटलं पाहिजे. घर काम करणाऱ्या महिला असू द्या ऑटो चालवणाऱ्या असू द्या साफसफाईवाल्या महिला असू द्या 5000 रुपये पेन्शन. कारण माणूस सगळं पोट उपाशी असतं उपाशी पोटचे माणसं काही फार स्वाभिमानाच्या चर्चा समजून घेत नाही. त्यामुळे माझी सरकारलाही आम्ही विनंती केली या लोकांनी विजय मारल्यासारख्या उद्योगपत्याला पैसे दिले ते पैसे घेऊन गेलं लंडनला पळून. उद्योगपत्याला पैशांवरून माफ केले. त्यांच्याजवळ पैसे नाही असं नाही. त्यांच्याजवळ पैसे मुंबईमधून अहमदाबादला बुलेट ट्रेन बनवायला यांच्याजवळ पैसे आहेत. कोण जाणार होत्या बुलेट ट्रेन मध्ये. लाजा वाटतात त्यांना. लाजा वाटतात थोड्या तरी. बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी रुपये तुमच्याकडे असतात पण आमचे हक्काचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नसतील. या भाजपा सरकारचा जाहीर निषेध आजच्या दिवशी झाला पाहिजे. मला बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत पण तुम्हाला एक महत्वाची बाजू सांगून मी थांबणार. ही बाजू फार महत्वाची आयुष्यभर लक्षात ठेवा. त्याला माझ्या भाषेत मी त्याला गाढव अपेक्षा म्हणतो. गाढव अपेक्षा गाढवासारख्या काही अपेक्षा करणारी माणसं आहेत. एकदा एक गाढव त्या गाढवाचा मालक त्याला त्रास द्यायचा. त्या गाढवाचा मालक त्याला रोज मारायचा. बाकीच्या गाढवांना त्रास व्हायचा. ते बाकीचे गाढवे जायचे त्याला म्हणायचे अरे राजा तुझा मालक तुला इतका त्रास देतो तू सोडून का देत नाहीस. हा गाढव म्हणतो की माझ्या मालकानं किती त्रास देऊ द्या मी माझ्या मालकाला सोडणार नाही. ते म्हणायचे का सोडणार नाही. हा म्हणायचा माझ्या मालकाला एक सुंदर मुलगी आहे म्हणे. हे गाढव म्हणले मुलीचा आणि गाढवाचा काय संबंध आहे. हा गाढव म्हटलं की नाही म्हणे माझ्या मालकाची मुलगी आहे आणि ती मुलगी जर काही चुकली तर तिचा बाप तिला म्हणतो म्हणे आता जर चुकली तुझं लग्न या गाढवासोबत लावेल म्हणे. त्यामुळे मला अपेक्षा आहे म्हणे की पोरगी कधीतरी चुकणार आणि माझा बँड कधीतरी वाजणार. त्यामुळे झोंबडे साहेब यांच्या अशा गाढव अपेक्षेवर बसू नका. यांनी 1000 वर्ष आपलं रक्त पेलेलं आहे. आपल्याला गरीब बनवणारे भिकारी बनवणारे अस्पृश्य बनवणारे मागासवर्गीय बनवणारे हटक विमुक्त बनवणारे लाचार बनवणारे कोण आहेत. याच पेशव्यांच्या अवलादी आहेत. यांनी आपल्याला गरीब गुलाम भिकारी बनवलेला आहे. त्यामुळे या पेशव्यांच्या अवलादींना जसं भीमा कोरेगावमध्ये पेशवाई आपल्या पूर्वजांनी संपवली त्याच पद्धतीनं पेशवाई संपवावी लागणार आहे. भाषण करून नाही बसवंत दाभोळ यांच्या विरोधामध्ये तुम्हाला भविष्यात ताकद उभी करावी लागेल. यांच्या विरोधात बटन दाबून राग व्यक्त करावं लागेल. नाहीतर मी एवढ्या म्हाताऱ्या बाया बघितल्यात आताही 2-4 म्हाताऱ्या हसायच लागल्यात म्हणजे दात नाही. त्या सगळ्या म्हाताऱ्यांना सांगितलं की बाबा एखादी मुंगी सुद्धा मरताना चावून मरते की नाही. तर सगळ्या म्हाताऱ्याला माझा सल्ला आहे 2-4 दात राहिले तुमचे एखाद्या माणसाला चावून मारायचं तुम्ही पुढं असं नाही मारायचं तरी कामा असं फुकटात नाही मारायची. कारण साहेब मी एका कार्यक्रमात गेलो एक मुख्यमंत्र्यालयाच्या म्हातारीनं आढळलं नागपूरमध्ये. हे आताचं मुख्यमंत्री टरबूज आपला हे टरबूज काय फुटता फुटत हे महाराष्ट्राचं की मुख्यमंत्र्याला बाईनं आढळले. म्हातारी बाईन कार्यकर्ते म्हणले साहेब हिचा सत्कार करा. आता 15 तारखेला मी सत्कार केला म्हातारीचा. पण कार्यकर्त्याला विचारलं म्हणलं म्हातारीला सत्कार का करायचा. तर यांनी मुख्यमंत्र्याची म्हातारीनं गाडी आडवी. 70 वर्षाची म्हातारी मुख्यमंत्र्याला म्हणली कडू भाड्या उतर खाल्ली.
का त्यालाही असं वाटलं कुठं म्हातारीच्या तोंडी लागा. ती म्हातारीचा पाया पडला, म्हातारीला म्हणला शिव्या द्यायला काय झालं. ती म्हणली कुठं रे, 3 वर्ष झालं म्हणे तो गायब आहे. म्हातारीला म्हणला माफ कर म्हणे, इथून पुढे महिन्याला मी येत जाईल. कार्यकर्त्यांनी त्या म्हातारीचा माझ्या हस्ते सत्कार केला. म्हातारीला मी हळूच कानात विचारलं, म्हणलं म्हातारे बटन कुणाचं दाबलं, म्हणजे त्या कडूनच दाबलं. अशा आपल्या सगळे माणसं आहेत, शिव्या जोरदार आणि बटन जोरदार. हा कशाचं बी मटन, बाबा कशाचं बी बटन, आम्हाला काही नाही पाहिजे. मग बाकी बटन भेटलं बस झालं, आम्हाला 200 रुपये रोज भेटलं बस झालं. त्यामुळे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला आजच्या दिवशी समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी गाईचं दूध विकताना माणसं पाहिली, मी म्हशीचं दूध विकताना माणसं पाहिली, मी बकरीचं दूध विकताना माणसं पाहिली, पण स्वतःच्या आईचं आणि बहिणीचं दूध विकताना मी कोणाला पाहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी माणसं आपली मतं विकतात, ती माणसं मतं विकत नसून आपल्या आई आणि बहिणीचं दूध विकत असतात, इज्जत विकत असतात. त्यामुळे माझी तुम्हाला सांगणं आहे, भंबाडे साहेब तुम्ही भाजपाच्या विरोधात मोर्चा जरूर खोललेला आहे, पण या भारतीय जनता पार्टीला सत्ता आणि संपत्तीची मस्ती चढलेली आहे. या भाजपाच्या पुढाऱ्यांची मस्ती उतरायची असेल, यांच्या विरोधात बटणं दाबण्याची तयारी आमच्या कामगारांनी ठेवली पाहिजे. हे सुद्धा आव्हान आजच्या दिवशी सगळ्यांना करतो. बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. मी तुमच्यासाठी ऑलरेडी मी 15 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस असतील, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, सगळे जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांना चतुर्थ श्रेणीचा सरकारी दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी हे तर तुमचं समान वेतन तर झालंच झालं, तुम्हाला सरकारी नोकऱ्या भेटायची तजवीज असेल. सरकारी नोकरी भेटते, चतुर्थ श्रेणीची भेटते तुम्हाला 30-30 हजार. तुम्ही जे काम करताय ना, ते जर परमनंट सफाई कामगार असेल तर त्याला 30 हजार पगार आहे की नाही, आणि तुम्ही करताय तर तुम्हाला 8 हजार 10 हजार शेवट द्यायला तयार नाही. म्हणजे 7 हजार, आणखी 2 हजार फलका झाला मध्ये. आणि जे सफाई कामगार सरकारी नोकर आहेत त्यांना 30-30 हजार पगार आहे, आणि आम्ही सुद्धा तीच कामं करतो, आम्हाला 5-6 हजार पगार द्यायला तयार नाही. याच्या विरोधामध्ये मुंबईच्या हायकोर्टामध्ये साहेब तुमचे जी कागद असतील ती माझ्याकडे द्या. मुंबईच्या हायकोर्टमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये रीट दाखल करण्याचं काम बीआरएसपीच्या माध्यमातून आम्ही करू. सरकारला वटणीवर आणायचं आम्ही आणतो. न्यायपालिका बाबासाहेब आंबेडकर तुमचा सगळ्याचा बाप आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे, ते कायदे तुमच्या माझ्यासाठी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या भरोश्यावर प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटणार आहे, त्याची बिलकुल काळजी करू नका. फक्त कायद्याची लढाई लढण्याच्या काही पद्धती आहेत. मी आज इथं खुल्यामपणे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधात बोलतोय, या नगरसेवकांच्या महापौरांच्या विरोधात बोलतोय. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, हे काय हळद कुकू लावून माझी पूजा करणार नाही. त्यांचे टगे, त्यांचे फुंड, त्यांचे भांडवलदार हे सुद्धा आमच्या विरोधात सगळ्या महाराष्ट्रभरात षडयंत्र करत आहेत. आम्ही सुद्धा आमचा जीव धोक्यात घालून तुमच्या बाजूने उभे आहेत, हे पहिले तुम्ही समजून घ्या. कोणी बोलायला रिकामा नाही. सगळे जे आहेत ना, ते ढोंगणात शिफ्ट घातलेल्या माणसांची मोठी फौज आहे. कोणी बोलणार नाही, इथं बोलतील आणि तिकडे जाऊन पाया पडतील. अशा नेबलट लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, याची सुद्धा बाजू आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना मांडतो. बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण जाता जाता एक महत्वाचा संदेश देऊन थांबतो. खास करून इथं उभा असलेले जे तरुण पोर आहेत, तुमच्या मनातला विश्वास मरू देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांमुळे फार मोठी क्रांती झालेली आहे, आणि बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, पण त्यांचा विश्वास उडत चाललाय. त्या सगळ्यांना मी महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ती परिस्थिती समजून घ्या. एक शायर आहे भीमराव अल्लीपूर, तो शायर म्हणतो, जाकर ना तू दरोग दावत में बैठता. उर्दू शब्द आहेत, मराठीत सांगतो त्याचा अर्थ. दावत म्हणजे चिकन मटन बिर्याणी. आईला भेटलं की आमचा सगळा राग गेला आमचा बोंबलत. आमचा राग म्हणजे 5 वर्षे बोंबलायत आणि बिअर बार दारू मटन भेटली की आमचा राग गेला बोंबलत. आमचा शिफ्ट घालून आम्ही रिकामे सगळे. 5 वर्ष शिव्या द्यायचा म्हणजे साप दिसला की ढेतायचा, नाक पण शिव्या आली की दूध पाजायचा. आपला धंदाच आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक शायर म्हणतोय, जाकर ना तू दैरूप दावत मैं बैठता, दिन रात
दुश्मनों की इबादत में ना बैठता। इबादत म्हणजे पूजा करणं। त्यांनी आम्हाला भिकारी केले, कंगाल केले, लाचार केले, हजारो वर्ष ज्यांनी आमचं रक्त